कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पहिल्यांदा दुरुस्ती करा त्यानंतरच हेल्मेट सक्ती करा असा आक्रमक पवित्रा कोल्हापुरातील नागरिकांनी घेतलाय कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून होणारी हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीचं निवेदन कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पाठवलंय तर शहरातील वाहतुकीचं नियोजन करण्यापूर्वी हेल्मेट सक्ती केली तर ती उधळून लावण्याचा इशारा बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं दिला आहे आरटीओ अधिकाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे या हेल्मेट सक्तीला कोल्हापुरातील काही नागरिकांमधून तीव्र विरोध होऊ लागलाय कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा आणि मगच हेल्मेट सक्ती करा अशी भूमिका घेतली आहे कोल्हापूर शहरामध्ये एकही रस्ता धड नाही रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्यामुळं वाहनधारकांना वाहनाचा वेग वाढवणं शक्य नाही खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनं खराब झाली आहेत शिवाय शरीराची हाडं खिळखिळी झाली आहेत कंबरदुखी सांधेदुखी मानदुखी आणि धुळीमुळं श्वसनाचे आजार होत आहेत अशा अवस्थेत खळग्याच्या रस्त्यातून वाहन चालवताना डोक्यावर हेल्मेटचं चा ओझं वाढलं तर दुचाकी स्वारांची अवस्था आणखीन बिकट होईल त्यामुळं आधी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत तोपर्यंत हेल्मेट सक्ती करू नये चांगले रस्ते देण्याची जबाबदारी टाळून प्रशासनाकडून केवळ नागरिकांना कायद्याचा धाक दाखवणं योग्य नाही असं या निवेदनामध्ये म्हटलंय निवेदनावर अशोक पवार रमेश मोरे चंद्रकांत सूर्यवंशी विनोद डुणुंग यांच्या सह्या आहेत दरम्यान बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध दर्शवला असून शहरातील वाहतुकीचं नियोजन करण्यापूर्वी होणारी हेल्मेट सक्ती उधळून लावण्याचा इशारा दिला जे नागरिक नियमांचा भंग करून वाहन चालवतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी पण कोल्हापूर शहरामध्ये हेल्मेट सक्ती करणं वाहनधारकांच्या दृष्टीनं असुविधेचं ठरणार आहे या सक्तीविरोधात शहरामध्ये वेगवेगळ्या संस्था संघटनांचे मेळावे घेऊन मोठं जनआंदोलन उभं करण्याचा इशारा कृती समितीचे किसन कल्याणकर रामेश्वर पत्की गुरुनाथ माडगूत जयकुमार शिंदे सतीश पोवार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे